आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम इडली. दरवेळेला आपण इडलीच्या प्लेटमध्ये जशी गोल इडली बनवतो, आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इडली ग्लासमध्ये बनवून दाखवणार आहे. आणि ती इडलीचं नाव आहे की आईस्क्रीम इडली. खूप छान आणि झटपट बनवून तयार होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पाहा. चला तर मग आपण आईस्क्रीम इडली बनवायची तयारी करू. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इडलीचं बॅटर घेतले, ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि थोडं मीठ टाकून हे छान असं पण फेटून घ्यायचं आहे. रेडी होतं माझ्याकडे. तुम्हाला मी यापूर्वी इडलीचं बॅटर कसं करायचं ते पण दाखवलेलं आहे. हे मिक्स झालं तर दोन साईजचे मी असे ग्लास घेणार आहे. हे ग्लास आपल्याला आतून तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे. पूर्ण एकसारखं लावून घेते की इडली छान अशी व्यवस्थित अशी बाहेर येणार आहे. हे मी आतून व्यवस्थित लावून घेतले. आता हे इडलीचं जे पीठ आहे आपल्याला ह्याच्या ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही, कारण इडली फुलून थोडी वरती येणार आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला आईस्क्रीम स्टिक लावायची आहे. मी दोन्ही ग्लासमध्ये भरून घेतले, दोन आईस्क्रीम स्टिक घेतले आणि मध्यभागी अशी ही आईस्क्रीम स्टिक उभी करायची आपल्याला. आणि एक साईडला मी पाणीसुद्धा तापत ठेवलं इडलीच्या जारमध्ये आणि ही एक प्लेट ठेवायची. पाणी तापलं ह्याच्यावरती आपण हे ग्लास ठेवून घ्यायचे. आता हळूच ह्याच्यावरती ठेवायचे, गरम आहेत असं ठेवून ह्याच्यावरती झाकण बंद करून आपण थोडंसं जास्त वेळ लागणार 30 मिनटं कुक करून घ्यायचं, कारण आतपर्यंत पीठ शिजलं पाहिजे. आता 30 मिनटं झाली आहेत, मी इडलीचं झाकण उगडलं आहे आणि ह्यात आपण ग्लास बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे. नंतर आपल्याला इडली चव करून घ्यायची. मी हे काढून घेते. आता ग्लास व्यवस्थित थंड झाले आणि तुम्ही बघू शकता त्याचे कडा पण लूज झाले. थोडंसं आपण आणखीन चुरीने असे लूज करून घेऊया की इडली सहजपणे बाहेर येईल. एकसारखं करून घ्यायचं. आता मी एक प्लेट घेते आणि ह्याच्यावरती आपण एक ग्लास हलकं असं पलटी करून घ्यायचं. बघा आरामात अशी इडली बाहेर आली, ही आईस्क्रीम इडली बाहेर आली आहे. खूप छान बनून झाली. मी दोन्ही आणखीन आहे ते पण काढून घेते. आणि ही इडली आहे थोडं मी छोटीशी जशी कप आईस्क्रीम कशी असते त्याप्रमाणे करून घेते. ग्लासमध्ये थोडंसं कमी टाकलं आहे पीठ. आता एक ही इडली तुम्ही बघू शकता मी असे सांबारमध्ये टाकून ठेवली. अशी खायची आपण सांबार. आणि चटणीची रेसिपी यापूर्वी मी तुम्हाला दाखवली, त्याची दोन्हीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की तुम्ही चेक करा. खूप छान अशी इडली बनवून तयार झालेली आईस्क्रीम इडली. तुम्हाला आईस्क्रीम इडलीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.